हाय गाईज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे 22 एप्रिल आणि आज तो दिवस आलेला आहे की मी आज जाणार आहे शिराळ्याहून पुण्याला. प्रत्येक जी मुलगी माहेरवाशी येते डिलिव्हरीसाठी येते, तिला माहिती असेल की हा क्षण काय आहे. ते एवढे महिने इथे राहायचे, मला वाटतं लग्नानंतर हीच एक वेळ आहे की प्रत्येक मुलगी खूप महिने आपल्या माहेरी राहते. मला माहिती नाही आता पुढे कधी पॉसिबल होईल, शक्यच नाही एवढे दिवस राहणं, पण तो हा मुमेंट आहे. तर काल मला सगळे भेटायला येत होते, तर त्याचे थोडेसे क्लिप्स आहेत, ते तुम्ही पुढे जाऊन बघा आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू. ही आहे माझी राणी आत्या. होय ना? पप्पा जाईल बघा. होय होय. नाही ह्या आहेत प्राजक्ता काकी, ज्या आपल्या अर्जुनला आंघोळ घालायच्या आणि त्यांनी खूप छान अर्जुनला आत्तापर्यंत आंघोळ घातली होती आणि छान असं तयार केलं होतं. त्यामुळं आम्ही चाललो आता पुण्याला, तर त्यांना असं भरून येत होतं कारण रोजची सवय होती. आणि अर्जुन बघा किती क्यूट असतो आहे. ही आहे माझी मंगल आत्या, जी की मुंबईला असते आणि ती पण आम्हाला भेटायला आली होती. आणि अर्जुन बघा कसं आत्याकडे एकदम बघतो आहे आणि असं हसतोय. आज मी जाताना करणार आहे मेकअप, बेसिक मेकअप करणार आहे. आणि माझा मेकअप करण्यासाठी कोण आलेला आहे बघा. सो माझा मेकअप करण्यासाठी ह्या आलेल्या आहेत सीमा राजमाने आणि त्यांचं स्मार्ट ब्युटी पार्लर आहे. मी तर लिंक देते स्मार्ट ब्युटी पार्लर, तर त्या आज माझा मेकअप करणार आहेत. तर तुम्ही बघा माझा मेकअप कसा होतो आणि त्यानंतर मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू. गाईज माझा मेकअप झालेला आहे. फुल लुक तर मी तुम्हाला दाखवतेच, सिम्पल असा मराठमोळा लुक केलेला आहे मी आज. आणि माझा मेकअप एकदम पटकन ह्यांनी केलेला आहे. सो तुम्हाला बेसिक मेकअप करायचा असेल आणि पटकन मेकअप करायचा असेल तर तुम्ही ह्यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. ह्या खूप फास्ट मेकअप करतात आणि तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. सो थँक्यू ताई. आणि आपण आता नेक्स्ट टाइम पण भेटू आय होप. आणि बघा तुम्ही मेकअप छान केला आहे आणि पटकन पटकन केला आहे जशी माझी रिक्वायरमेंट होती. सो थँक्यू. आणि तो पेज देते नक्की जाऊन फॉलो करा. आणि शिराळ्यातलं कुणी असेल किंवा आजूबाजूचं जरी असेल तर तुम्ही यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. खूप त्यांचे चार्जेस पण मिनिमम आहेत. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी नक्की एकदा तुमचा लुक करून घ्या. माहेरहून जेव्हा आपण सासरी जातो तेव्हा आपली एक ओटी भरली जाते. भरल्या ओटीनेच माहेरहून निघावं असं म्हणतात. मी तेच वहिनी भरत होत्या. निघताना मी सगळ्यात आधी देवाला नमस्कार केला आणि त्याच्यानंतर बाबांच्या फोटोला आणि मग बाकी सगळ्यांना भेटायला स्टार्ट केली. माझी इमोशनल मुमेंट्स पण आहेत. ऑब्व्हियसली तुम्ही एवढ्या दिवसांनी सासरी जाता तर तुम्हाला भरून येतं, बाकीच्या सगळ्यांना पण भरून येतं. पण त्या क्लिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या नाहीत कारण मला असं वाटलं की एवढ्या इमोशनल मुमेंट्स व्हिडिओमध्ये नको. बट जाताना सगळेच खूप इमोशनल होतात आणि ती एक खूप इमोशनल मुमेंट असते. यशिकाचा पण क्लिप ह्याच्यामध्ये नाही आहे, बट यशिका पण खूप रडत होती, तिला यायचं होतं. आणि मी पण ह्या सगळ्यांना खूप मिस करणार, यशिकाला मिस करणार कारण ह्या पिरियडमध्ये आम्ही खूप जास्त टाईम स्पेंड केला होता एकत्र. इथे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये पोहोचलेलो होतो आणि बघा कारला पण किती छान डेकोरेट केलेलं आहे. आणि अर्जुनच्या वेलकमसाठी पूर्ण घरामध्ये पण खूप छान डेकोरेशन केलेलं होतं. माझं आणि पिलूचं स्वागत खूप छान प्रकारे सगळ्यांनी केलं.
सो हे बघा, हे आहे एंट्रीपासूनचं डेकोरेशन. आणि आमचं डेकोरेशन ज्यांनी केलेलं होतं त्यांचं नाव आहे वेलकम इव्हेंट्स इन पुणे. इथे मी त्यांचं इंस्टाग्राम पेज देत आहे वेलकम इव्हेंट्स इन पुणे म्हणून, तर तुम्ही नक्की तिथे जाऊन त्यांना फॉलो करा. त्यांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं आणि डेकोरेशन खूप रिझनेबल रेटमध्ये ते करतात. आमच्या डोहाळे जेवणामध्ये पण तेच डेकोरेटर म्हणून होते आणि आत्तासुद्धा त्यांनीच आमचं डेकोरेशन केलेलं होतं. खूप सुंदर आणि छान असं डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं आणि कमीत कमी वेळामध्ये केलेलं होतं. हे जे मी शूट आता तुम्हाला दाखवत आहे हे ॲक्च्युली सगळं फंक्शन झाल्यानंतर शूट केलेलं आहे, त्यामुळे थोडंसं अस्ताव्यस्त वाटत आहे. बट तुम्हाला जर माझं ओरिजिनल डेकोरेशनचं पाहिजे असेल तर ते तुम्ही इंस्टाग्रामवर मी एक रील टाकलेलं आहे त्यामध्ये दिसेल की सुरुवातीला जे शूट घेतलेलं होतं ते. सो हे बघा, हे आहे आमची बेडरूम आणि बेडरूम पण खूप सुंदरशी डेकोरेट केलेली होती. जेव्हा आम्ही बेडरूममध्ये एंटर केलं तेव्हा खूप छान वाटलं. आणि आता ते पुढचे क्लिप तर तुम्ही बघालच की आमचं स्वागत कसं झालं आणि काय. आमच्या इथे लहान बाळाने बाळाची आई कुठे बाहेर जाऊन आली तर सगळ्यात आधी पायावर पाणी घालतात आणि तुकडा ओवाळून टाकतात. अर्जुन तर पहिल्यांदाच पुण्याच्या घरी आलेला होता, सो सगळे त्याला ओवाळणार होते. इथे सगळ्यात आधी मम्मींनी औक्षण केलं, त्याच्यानंतर आमच्या ज्या मोठ्या काकी आहेत त्यांनी औक्षण केलं, त्याच्यानंतर प्रतीक्षाताईंनी केलं आणि मग बाजूच्या काकू आहेत त्यांनी केलं. असं म्हणतात की 5 किंवा 7 बायकांनी औक्षण करायचं आणि मग त्याच्यानंतरच आम्ही घरामध्ये जाणार होतो. सो सगळ्यांनी औक्षण केल्यानंतर मग आमची घरामध्ये एंट्री झाली. गृहप्रवेश होता तर अर्जुनचे जे कुंकवाचं पाणी आहे त्याच्यामध्ये पाय बुडवून एका पांढऱ्या कलरच्या कापडावरती घेतले, एक आठवण म्हणून की अर्जुनचा घरामध्ये गृहप्रवेश झालेला त्या दिवशीची आठवण म्हणून. सो तेच आम्ही इथे करत होतो.
संस्कृतीमध्ये पाळणा पूजनाची एक प्रथा आहे. जेव्हा कुठलं पण लहान बाळ आपल्या घरी येतं तेव्हा त्याच्या घरी पाळणा पूजन केलं जातं आणि ते त्याच्या आत्याच्या हस्ते केलं जातं. सो इथे प्रत्यक्षताई पाळणा पूजन करत आहेत आणि पाळणा पूजन झाल्यानंतर मग अर्जुनला पाळण्यामध्ये घातलं. सो इथे प्रत्यक्षताईंनी अर्जुनला पाळण्यामध्ये घातलं आणि नंतर मग प्रत्यक्षताई आणि प्रणालीताईंनी पाळणा हलवला. या दोघीजणी अर्जुनच्या आत्या आहेत, मोठी आत्तू आणि छोटी आत्तू. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनीच पाळणा हलवला आणि अर्जुन पाळण्यामध्ये निवांत पडलेला होता, त्याला काहीच नव्हतं. इव्हन तो त्या दिवशी इतका निवांत आणि रिलॅक्स होता, त्याने बिलकुल त्रास नाही दिला, रडला नाही. तो पण हे फंक्शन मस्त एन्जॉय करत होता, हसत होता, सगळ्यांसोबत मस्त राहत होता. दिवशी मला माहेरहून दिली होती शिदोरी आणि शिदोरीमध्ये दिलेले होते बुंदीचे लाडू आणि सुसुऱ्या. असं जी बाळांतीन आलेली आहे सासरी, तिला शिदोरी देतात आणि मग पाच बायकांनी हळदी कुंकू लावलं आणि मग ती शिदोरीची जी बुट्टी आहे ती त्यांनी सोडली. आणि त्याच्यानंतर मग जे जे लोक घरी अर्जुनला पाहायला आलेले होते त्या सगळ्यांना हळदी कुंकू लावून ती शिदोरी दिली. जनरेशन्स पप्पा प्रभाकर आणि अर्जुन. आणि त्या दिवशी कोइन्सिडेंटली तिघांचं पण एकदम परफेक्ट मॅचिंग झालेलं होतं. त्या दिवशी पाळणा पूजायचा मान आत्याचा असतो आणि आत्याने पाळणा पूजन केलं म्हणून माहेरहून त्यांना पाळणा पूजनासाठी एक साडी दिली जाते. सो इथे तीच साडी मी जी शिराळ्यावरून आणली होती ती प्रतीक्षाताईंना देत होते. आणि हे त्या दिवशी आमच्यासाठी जेवण बनवलेलं होतं, खूप छान असं जेवणाचा बेत होता. इथे किट्टूसाठी, माझ्या मम्मीसाठी आणि आप्पासाठी माझ्या सासरहून कपडे देणार होते. ती एक रीत आहे की जे मला सोडायला आले आहेत त्यांना सासरी कपडे करतात. आणि ते किट्टू इमोशनल झालेली होती, रडत होती जाताना आणि ती ड्रेस घ्यायला पण नाही म्हणत होती. सगळं फंक्शन झाल्यानंतर मम्मी किट्टू आणि आप्पा शिराळ्याला रिटर्न जायला निघाले. अराऊंड 6 दरम्यान ते पुण्यावरून निघाले शिराळ्याला जाण्यासाठी. प्रणाली आत्याने अर्जुनसाठी वेलकम गिफ्ट दिलेलं आहे. आपण आता खोलूयात काय आहे सरप्राईज गिफ्ट. अरे वा, अर्जुन काय आहे, काय दिले आपण जरा घ्यायची प्रणाली क्रिएटिव्हिटी. आणि हे प्रतीक्षाताईंनी अर्जुनसाठी वेलकम गिफ्ट दिलेलं होतं. मदत करायला पहिले 3-4 5 करून दिली क्लॅश कास सारखा अभ्यास करायचा. आणि संध्याकाळच्या वेळेस मंजूताई आम्हाला भेटायला आल्या होत्या.
कुठल्या आहेत तू अर्जुन? हा मोठे तू? हा अर्जुन मोठे तू? त्याला कोण कोण आलंय बघा. ह्या आहेत सुप्रिया काकी, अर्जुनची काकी, ही आहे सिया, आणि हा आहे सिद्धार्थ. हाय करा. आणि हा या दोघांचं पण युट्यूब चॅनेल आहे, त्याची लिंक मी येते देते. सांगा कुठलं युट्यूब चॅनेल आहे? ट्विन्स आहेत. हा ट्विन्स आहेत. मेन मेन सिया आणि सिद्धार्थ ट्विन्स आहेत. हा आणि त्यांचं चॅनेल आहे सिया सिद्धार्थ वर्ल्ड, हे ट्विन्स आहेत. तर ह्यांचे पण शॉर्ट्स असतात ना मोस्टली, तुम्ही नक्की सुरुवात व्हायची थोडी थोडी होईल. आणि मग हे आता नंतर अर्जुनला गाईड करणार.